नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चैप्टर नंबर 2 पैरलल लाइन्स मधला महत्त्वाचा बेस शिकणार आहोत की त्या बेस मध्ये इफ टू लाइन्स आर पैरलल इंटरसेक्टिंग देम बाय ट्रांसवर्सल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स दिस पॉइंट एंड दिस पॉइंट देन अल्टरनेट एंगल्स करस्पॉन्डिंग एंगल्स एंड इंटेरियर एंगल्स आर फॉर्म या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला करस्पॉन्डिंग एंगल म्हणजे या ठिकाणी आपण कन्सिडर करूया की एंगल हा ए कन्सिडर करा आणि एंगल बी कन्सिडर करा या दोन एंगल्सना आपल्याला कांगुरंट दाखवायचा आहे. बघा करस्पॉन्डिंग एंगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला अँगल ए इज कांकुरंट अँगल बी दाखवायचा आहे आणि उरलेलं जे आहे ते सगळं आपल्याला गिव्हनमध्ये लिहायचं आहे. मग काय उरलेलं आहे बघा या ठिकाणी टू लाईन्स पॅरलल म्हणजे लाईन एल इज पॅरलल टू द लाईन M. These two lines are parallel. And line T is transversal. हे आपल्याला दिलेलं आहे. आता प्रूफ करू आपण. आता दिलेल्या गोष्टीवरून लक्षात यायला पाहिजे की इफ टू लाईन्स आर पॅरलल इंटरसेक्टिंग देम बाय ट्रान्सवर्सल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर फॉर्म हे गिवनमध्ये दिलेलं आहे. मग आपण पहिलं गिवन या ठिकाणी लिहिणार की लाईन यल इज पॅरलल टू द लाईन यम अँड लाईन टी इज ट्रान्सवर्सल हे आपण गिवन लिहिलं. यानंतर आपल्याला या ठिकाणी एक अँगल घ्यावा लागेल. घेऊ आपण या ठिकाणी एक अँगल सी. बरोबर. मग आपल्याला ही लिनियर पेअर ही लाईन दिसत आहे म्हणजे या लाईनवर हा सी अँगल आणि हा ए अँगल हे दोन अँगल्स आपल्याला एकाच लाईनवर दिसत आहेत. बघा ही लाईन कॉमन लाईन आहे म्हणून या ठिकाणी आपण पहिला कन्सेप्ट मांडू शकतो अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री रिझन देणार. रिझनला फार महत्त्व आहे. लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी याला इक्वेशन नंबर 1 देणार आपण. आता दुसरं बघा या ठिकाणी अँगल बी आणि सी हे इंटेरियर पेअर अँगल्स आहेत. मग या ठिकाणी दुसरा कन्सेप्ट आपल्याला मांडता येईल अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री याला इक्वेशन 2 म्हणूया आणि याचं रिझन देणार हे रेषेच्या यल रेषा आहे हिच्या आत आणि बघा ही एम रेषा आहे हिच्या पण आत म्हणजे इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स. रिझन देणार इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता ऑब्झर्वेशन करा इक्वेशन 1 आणि 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ऑब्झर्वेशन करा. चला तर मग ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला बघा इक्वेशन नंबर 1 ची आर एच एस 180 आहे. इक्वेशन नंबर 2 ची आर एच एस सुद्धा 180 आहे. म्हणजे आर एच एस इज इक्वल टू आर एच एस देअर फोर एल एच एस इज इक्वल टू एल एच एस. मग इक्वेशन 1 ची एल एच एस आपण इथं जशीच्या तशी लिहिणार इज इक्वल टू इक्वेशन 2 ची एल एच एस पण आपण जशीच्या तशी लिहिणार. मग लिहा बरं. चला इक्वेशन 1 ची एल एच एस बघा
angle A plus angle C. Equation 2 ची LHS बघा. Angle B plus angle C. Okay? आणि मग आता इन इक्वेशन लाइक टर्म्स गेट कैंसल. तर या ठिकाणी बघा C angle LHS ला पण आहे, RHS ला पण आहे, म्हणून कैंसल. मग उरलेल्या टर्म्स लिहूया. चला एंगल ए इज इक्वल टू एंगल बी. बघा हेच आपल्याला प्रूव करून द्यायचं होतं. बघा इथं इथं कांकुरंट आहे. एक काम करायचं, दॅट इज म्हणायचं की एंगल ए इज कांकुरंट एंगल बी इज इक्वल टू एन कांकुरंट व्हॉट एवर इट मे बी वन एंड दी सेम. अशा पद्धतीनं मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.